मी सर्पमित्र अमित भगत, माझ्या हातात दिसतो तो मांडव. या ठिकाणी या मांडवाची किंमत लाखो आणि कोटी रुपयेमध्ये ठरवली जाते. तर ही किंमत नेमकं ठरवतो कोण? तर आपण अशा बातम्या बघितल्यात की 25 कोटीचं मांडव जप्त, 20 कोटीचं मांडव जप्त, 15 लाखाचं मांडव जप्त, अशा भरपूर बातम्या आपण बघितल्यात. परंतु मांडव विकताना आपण बघितलं आहे, पण मांडव घेताना आपण कधी बघितले का? त्यांना घेणारे सापडले नाही आहेत. फक्त याची किंमत कशी ठरली जाते? समजा पेपरला एखादा न्यूज आली की 25 कोटीचं मांडव जप्त केलं, 20 कोटीचं मांडव जप्त केलं, तर अशा बातम्या समाजामध्ये पसरत जातात आणि लोकांमध्ये पैशांच्या हव्यासापोटी, समजा हे मांडव एखाद्याला सापडलं कुठं, तर हा मांडव घरी घेऊन जातो आणि त्याची व्यवस्थितपणे निगा राखण्याचा प्रयत्न करतो, याचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि याच्या विकण्याच्या म्हणजे गिराईकाच्या शोधात हा मनुष्य फिरत असतो. कसं होतं की समजा आपण या ठिकाणी हे मांडू त्याला विकायचं आहे आणि तो गिराईकाच्या शोधात फिरत असतो, अशातच कुणीतरी पोलिसाला किंवा वन खात्याला टीप देतं की हे मांडू विकण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यावेळेस हा मनुष्य पकडला जातो त्यावेळेस फक्त माणूस विकणारा या ठिकाणी सापडतो आणि पत्रकार लिलाया या सापाची किंमत ठरवतात, 20 लाख, 10 लाख, त्यांच्या मनाला येईल ते हे किंमत ठरवतात आणि या किमतीमुळंच या मांडवाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं हे साप भरपूर किमतीला विकले जातात असं बोललं जातं, परंतु असं काहीही नाही. हे साप अतिशय शेतकऱ्याला उपयोगी साप आहे आणि शेतातील उंदीर किंवा शेताची मशागत जे जमीन भुसभुशीत करतात अशा प्रकारचा अतिशय उपयोग हा सापाला होतो. त्यामुळं हे जे किंमत ठरवली जाते हे किंमत पत्रकार किंवा मीडिया ठरवत असते. त्यामुळं माझं एकच हे एक सांगणं आहे की अशा पद्धतीनं सापाला घरात बाळगू नका किंवा विकण्याचा प्रयत्न करू नका. धन्यवाद.